काय रे ओमकार, आज सबन दिवसात आपली ती स्कॉलर नंबर 1 दिसली नाही. कोणती? जसमीस इटुकली पिटुकली. तुम्ही काही नाव ठेवता का? तिचं नाव आहे प्रतिभा गोखले. माहित नाही तुम्हाला? माहिती आहे ना, चांगलंच माहितीये. तिची प्रतिभा सुद्धा माहितीये. हो, पण तिला बाकीच्या वर्गातले जर शूद्र वाढत असले ना तर आम्हाला पण तिची पर्वा नाही आहे. आईला हुशार असेल तिच्या घरची. अरे हो, पण ती आहे कुठे? पॅरिस मध्ये. काय आईला हे काय नवीन? हे माहितच नव्हतं. एक मिनिट आता माहिती करून घ्या, मी सांगते. ती त्या फ्रेंच क्लासेसला जाते ना कॉलेज बरोबर, तर तिला स्कॉलरशिप मिळाली आहे आणि ती एक महिन्यासाठी पॅरिस मध्ये गेलीये. वाव, गुड. या शिट, मला तर टेन्शन आलंय. कसलं? त्या फ्रेंच लोकांचं काय होईल? तुम्ही तिची थट्टा करताय, पण हे सगळं करायला खूप गाठ लागतात आणि हुशारी सुद्धा. प्लीज हा, तुम्ही पण दोघे आता आम्हाला त्या गोखले बाईं सारखं लेक्चर देणार आहात का? नाही म्हणजे सांगा ना, तर आम्ही पण जातो. हे अनिश प्लीज या. अरे मला तिची आठवण झाली, कारण तुला तिच्या नोट्स हवे. असं काही नाही, तुमच्याच नोट्स घेणार आहे आणि मला काही अडला तर तुम्हालाच त्रास दे. ओके. अरे आज ती क्लास मध्ये दिसली नाही म्हणून विचारलं. ठीक आहे, तुझ्या आता जनरल नॉलेज मध्ये वाढ जर का झाली असेल तर आपण दुसऱ्या विषयावरती बोलूया. नाही म्हणजे एखाद्या चांगल्या विषयावर बोलूया का? कुठल्या चांगल्या विषयावर बोलायचं तुझं? आता मॅडम इतके दिवसांनी आला तर आपण एखाद्या पिक्चरला जायचं का? तू स्पॉन्सर करणार का? नाही, प्रतिभा गोखलेचा विषय कोणाला नकोय.